नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सौकेश के महाविद्यालय बीड महाराष्ट्र शेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे जे ताचिका तत्वावर शेटनेट तसेच पी एच डी प्राप्त प्राध्यापक असतील यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे ताशिका तत्वावरील शेटनेट व पी एच डी प्राप्त प्राध्यापकांना रिक्त जागे कायम करणार असल्याचे वाच्यता मुख्यमंत्री यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की राज्यातील शेटनेट व पी एच धारक प्राप्त ताशिका तत्ववरील प्राध्यापकांना महाविद्यालयातील रिक्त जागेवर पूर्णवेळ कायम करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी पुणे विभाग पदवीधर महा मतदारसंघाचे माजी आमदार व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली यावेळी प्राध्यापक शरद पाटील यांनी वरील मागणीबरोबरच उच्च शिक्षणातील बदलत्या धोरणामुळे राज्यातील नेट पी एच डी धारक प्राप्त प्राध्यापकांचे भवितव्य अंधारमय झाले असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरही गंभीर परिणाम होत असल्याचे विषेद करून अनेक विषयावर सविस्तर चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे म्हणाले की नुकतेच आमचे सरकार सत्तेवर आले असून शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करण्याबद्दल लवकरच राज्याचे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील ताशिका तत्वावरील शेटनेट पी एच डी प्राप्त प्राध्यापकांना महाविद्यालयातील रिक्त जागेवर कायम करण्याबाबत शासन विचारधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी महाराष्ट्र राज्य शेटनेट व पी एच डी धारक संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांच्यासमोर प्राध्यापक इंद्रायणी पाटील डॉक्टर सुधील बनसोडे डॉक्टर गणेश सिंहासने प्राध्यापक रामेश्वरी कुदळे संजय येणापुरे व दीपक सातपुते उपस्थित असल्याचे त्या ठिकाणी आपल्याला सांगतात विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं तशिका तत्वावर जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून करत असलेले जे काही शैक्षणिक किंवा पी एच डी धारक आहेत अशासाठी खऱ्या अर्थानं ही आनंदाची बातमी आहे जर असा निर्णय झाला तर त्या ठिकाणी ते, ते महाविद्यालयात पूर्ण वेळ का कायम करून त्यांना न्याय देण्याची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही याबाबतीत काही माहिती मिळेल मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो